आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याला डेट करत होती त्यांचा साखरपुडा झालाय अशा चर्चांना देखील सोशल मीडिया उधाण आलं होतं तिने एकमेकांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट देखील केले होते पण यानंतर तिची मालिका हिट ठरली आणि या मालिकेतील अभिनेत्यासोबतची जोडी प्रेक्षकांना खूप आवडू लागली यांच्या या अभिनेत्रीनं आधीच्या अभिनेत्यासोबत आपलं नातं संपवलं ही अभिनेत्री आहे तुझ्या जीवरंगला फेम अक्षया देवधर म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या पाठकबाई आज पाठकबाई आणि राणादा हे रिअल लाईफ मध्ये देखील नवरा बायको आहेत पण याआधी आधी अक्षयाचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे तेही अभिनेता सुरेश टिळक सोबत अक्षया ही सुरेश टिळक सोबत रिलेशनशिप मध्ये होती या दोघांचे कितीतरी फोटो आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळायचे पण एक दिवस या दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो डिलीट केले आणि मग यांच्या ब्रेकअपला उधाण आलं त्यानंतर पाठकबाईंनी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का या संदर्भात एका कार्यक्रमामध्ये सुयश टिळकला स्पष्ट विचारलं असतं त्यानं म्हटलं होतं की अक्षय आधी मी एक अनुभव घेतला होता माझ्या हे पहिल्यांदा घडलं नव्हतं पण अक्षयाबरोबर माझं नातं खूप चांगलं होतं आमची मैत्री चांगली होती शिवाय आम्ही एकमेकांना चांगले समजून घेत होतो तिच्या आयुष्यामध्ये दुसरे कोणीतरी आले आहे हे तिला जेव्हा जाणवले तेव्हा तिने मला मैत्रीच्या नात्यानं सगळं सांगितलं तिच्या निर्णयाचा मी आदर केला मला हे नातं सोडून पुढे जावं लागलं एखाद्या रिलेशनशिप मध्ये जर एकच व्यक्ती नाते ताणून धरत असेल तर त्या नात्याची दिशा बदलते पण तुम्हाला ते त्यावेळी जाणवत नाही मलाही तेव्हा ते जाणवलं नव्हतं पण यासाठी मला कोणालाही दोष द्यायचा नाही तिच्या आयुष्यात माझा प्रवास तिथवरच होता आम्ही समजूतदारपणे वेगळे झालो आजही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही असं काहीच नाही असं सुरेशनं न म्हटलं होत तर मग आता पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर नव्या मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही नवी मालिका सुरू होत आहे यामध्ये ती महत्वपूर्ण भूमिका साकारते आहे तर मग तुम्ही पाठकबाईंचे चाहते आहात का तुम्ही अक्षयाला पुन्हा एकदा नव्या मालिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये सांगा आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा